श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। आज 29 सप्टेंबर आहे आणि आजपासून जे पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे, पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून जे आहे 14 ऑक्टोबरपर्यंत आहे। हे 15 दिवस जे आहेत ते खूपच महत्त्वाचे असतात, आपल्या पितरांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे। पण ह्या पितृपक्षामध्ये ह्या 8 चुका अजिबात करू नका। जर तुम्ही ह्या चुका केल्या तर तुमच्या पितृ जे तुमच्यावर रुष्ट होतील, आणि जर पितृरुष्ट झाले तर तुम्हाला पितृदोष लागेल, आणि पितृदेव दोष जर तुमच्यावर लागला तर कोणतेही देवी देवता सुद्धा तुमची मदत करू शकणार नाही। तुमच्या घरावर जे आहे संकटांचा डोंगरच पसरेल। त्याच्याचमुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सांगा, पाहत रहा, कारण खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या गोष्टी तुम्हाला अजिबात करायच्या नाही आहेत पितृपक्षामध्ये, त्या तुम्हाला मी सविस्तर सांगणार, तर व्हिडिओ पूर्ण पाहत रहा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पितृपक्षाच्या वेळेस आपल्या दारामध्ये कोणताही व्यक्ती आला म्हणजे गोर गरीब आला, तर त्याला हाकलून देऊ नका। तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही काहीतरी द्या, कारण असं म्हटलं जातं ह्या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये जी आपली पितृ असते ते कोणत्याही रूपामध्ये आपल्या दारामध्ये येतात। त्याच्याचमुळे ही चूक अजिबात करू नका, कारण जर तुमच्याकडनं ही चूक झाली तर तुम्हाला पितृदोष लागेल आणि पितृ तुमचे रुष्ट होतील। आणि असं पण आपल्या दारामध्ये कोणीही गोरगरीब आला तर त्याची नेहमी मदतच केली पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करा। तिसरी गोष्ट म्हणजे ह्या पितृपक्षामध्ये गायीला अजिबात तुम्ही हाकलवून देऊ नका। आपल्या घरा दारावर जर गाय आली तर तिला रोटीचा एक तुकडा तरी द्या, कारण जे आहे पितृ कोणत्या रूपामध्ये तुमच्या दारामध्ये येतील हे सांगता नाहीत। कारण पितृपक्षामध्ये गायीला कुत्र्याला आणि कावळ्याला घास दिला जातो, त्याच्याचमुळे जे आहे त्यांना खायला दिल्याने आपले पितृ आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात। त्याच्यामुळे तुमच्या दारावर जर गाय आली तर तिला अजिबात हाकलून देऊ नका, कारण गायीमध्ये जे 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, आणि गायीची जर आपण सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता होत नाही। पितृपक्षामध्ये जे आहे जे आपण श्राद्ध करतो ते स्वतःच्या घरात करावं किंवा कोणत्या तीर्थस्थळात जाऊन करावं, पण कोणाच्याही दुसऱ्याच्या घरी श्राद्ध कधीही करू नये। पितृपक्षामध्ये कधीही झाडे तोडू नका, झाडे तोडल्यामुळे आपले पितृ जे आहेत ते रुष्ट होतात। पितृपक्षामध्ये पूर्वजांचे श्राद्ध जे दुपारनंतर करू नये। पितृपक्षामध्ये मद्यपान मांसाहार करू नये। पितृपक्षामध्ये नवीन कपडे खरेदी करणं परिधान करणं अशुभ मानलं गेलेलं आहे। पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नका, जसं की नामकरण, मुंडन, गृहप्रवेश, कोणतीही नवीन वस्तू विकत घेणे हे टाळलं पाहिजे किमान पितृपक्षामध्ये। पितृपक्ष जो आहे तो अशुभ नसतो। पितृपक्ष जो आहे हे वर्षातनं 15 दिवस जे असतात ते आपल्या पितरांना आठवण करण्याला, त्यांना स्मरण करण्याचे दिवस असतात। त्यांच्या नावाने तुम्हाला दान धर्म करायचं, पण ह्या काही गोष्टी आहेत, ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, आणि जर त्या आपण टाळल्या तर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात। आपल्यावर आपले पितृ कधीही नाराज नाही होत, त्याच्यामुळे आपलं कधीही अहित होत नाही। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याचा प्रभाव खूपच मोठा पडतो आपल्या आयुष्यामध्ये। त्याच्याचमुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याच्यामुळे कोणालाही कधीही कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।